सो हॅलो एव्हरीवन, लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हिलॉसिटी टाइम ग्राफ फॉर कार विथ युनिफॉर्म व्हिलॉसिटी काय असते हे डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपण वी विल एक्सप्लोर मोर अबाउट द व्हिलॉसिटी टाइम ग्राफ. तर हा तो ग्राफ होता. तर ह्या ग्राफमध्ये आपण जी कार घेतली होती त्या कारची व्हिलॉसिटी ही युनिफॉर्म होती, 40 किलोमीटर पर आवर होती. तर ह्या केसमध्ये आपण काय म्हटलं होतं की जर मला मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची असेल तर ती मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट किती असणार, हा जो कर्व आहे किंवा हा व्हिलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे त्याच्या अंडर असणारा एरिया, दॅट इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. पण इथं काय होतं, व्हिलॉसिटी ही युनिफॉर्म होती किंवा व्हिलॉसिटी ही कॉन्स्टंट होती 40 किलोमीटर पर आवर. पण आता मात्र मी सेकंड केस घेत आहे. ह्या केसमध्ये मी काय करत आहे की टाइम जसं पुढे चाललेला आहे तर त्या टाइम नुसार व्हिलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, व्हिलॉसिटी ही काय होत चालले वाढत चाललेली आहे. ग्राफिकली मी जर ते प्लॉट केलं तर मला असं दिसतं, म्हणजे टाइम 5 होता, टाइम 5 असताना व्हिलॉसिटी ही 9 किलोमीटर पर आवर होती, 10 असताना 18 होती, 15 असताना 27 होती, 20 असताना 36 होती, 25 असताना 45 होती, 30 असताना 54 होती. तर व्हिलॉसिटी मध्ये आपल्याला इथं इन्क्रीज दिसत आहे, बरोबर. व्हिलॉसिटी आपण दोन पद्धतीने घेतलेला, एक व्हिलॉसिटी मीटर पर सेकंद होती, त्याचं मी किलोमीटर पर हवर मध्ये कन्वर्जन करून हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. तर ह्या ग्राफचं नाव काय म्हटलेलं आहे मी, युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन, युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. आणि इथं ब्रॅकेट मध्ये मी लिहिलेलं आहे इन्क्रीजिंग व्हिलॉसिटी, तर व्हिलॉसिटी ही वाढत चाललेली आहे, बरोबर. ह्या मोशनला मी युनिफॉर्म मोशन आहे किंवा युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आहे असं म्हटलेलं आहे. सर त्याचं रिझन काय, तर इथं जर बघितलं तर टाइम जसं वाढतोय तसं इथं व्हिलॉसिटी वाढते, मग ती मीटर पर सेकंड काय किलोमीटर पर आवर काय, व्हिलॉसिटी मध्ये इन्क्रीज आहे. तर फॉर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन व्हिलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय, सपोज मी एक टाइम इंटरवल कन्सिडर केला, हा ग्रीन कलर मध्ये दिसणारा टाइम इंटरवल कन्सिडर केला, आणि त्या टाइम इंटरवल साठी असणारी करस्पॉन्डिंग चेंज इन व्हिलॉसिटी जर मी प्लॉट केली, म्हणजे मी डीव्ही आणि डीटी कन्सिडर करत आहे ह्या टाइम इंटरवल साठी. आता मी सेकंड टाइम इंटरवल कन्सिडर केला, ह्या टाइम इंटरवल साठी असणारा हा डीटी हा टाइम ड्युरेशन आहे, आणि त्याची ही करस्पॉन्डिंग काय आहे, चेंज इन व्हिलॉसिटी आहे, बरोबर. मी जर डीव्ही डिवायडेड बाय डीटी हा जर रेशो घेतला, मग ह्या टाइम इंटरवल साठी काय किंवा ह्या टाइम इंटरवल साठी काय, डीव्ही डिवायडेड बाय डीटीचा रेशो किंवा तो ह्या लाईनचा असणारा स्लोप काय असेल, कॉन्स्टंट असेल, बरोबर. म्हणजे इथं ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे, इथं ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे किंवा ह्या लाईनचा स्लोप कॉन्स्टंट आहे. तर ही अशी असणारी मोशन, त्या मोशनला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन म्हणतो. ऍज हिअर व्हिलॉसिटी इज इन्क्रीजिंग, इथं व्हिलॉसिटी काय होत आहे, वाढत आहे, म्हणून आपण ह्या मोशनला युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आहे असं म्हणतो. आता बेसिक थंब रूल तोच आहे, म्हणजे कारची व्हिलॉसिटी युनिफॉर्म असली काय आणि कारची व्हिलॉसिटी इन्क्रीजिंग असली काय, थंब रूल काय आहे की एरिया अंडर द व्हिलॉसिटी टाइम ग्राफ इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट किंवा मॅग्निट्यूड ऑफ द डिस्टन्स, बरोबर. मी तो ह्या ग्राफ साठी सुद्धा मी फॉलो करू शकतो आणि ह्या ग्राफ साठी सुद्धा मी फॉलो करू शकतो, बरोबर. इफ द कार मूव्ह विथ युनिफॉर्म व्हिलॉसिटी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इज इक्वल टू एरिया एबीसीडी. आता बघा, मी काय म्हणतोय की ह्या केसमध्ये व्हिलॉसिटी 40 किलोमीटर पर आवर इतकी होती. ह्या ग्राफमध्ये आपण काय केलं की सपोज मी सेम इथं जसं पॉईंट ए आणि पॉईंट बी कन्सिडर केला होता, तसं पॉईंट ए आणि पॉईंट ई जर मी कन्सिडर केला ह्या लाईन वरती, आणि पॉईंट ए पासून पॉईंट ई ला जाण्यासाठी किती मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर झाली हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर द सेम लॉजिक मला लावायला लागेल की ही लाईन ए ई जी आहे ह्या लाईन ए ई च्या अंडर असणारा जो एरिया आहे तो मला कन्सिडर करावा लागेल. आता हा जो एरिया आपल्याला दिसतोय, म्हणजे मी नाव दिलं ए बी सी डी ई, तो ए बी सी डी ई हा आपल्याला एक ट्रॅपोझॅडल दिसतो, बरोबर. तर ट्रॅपोझॅडल मी दोन एरियामध्ये कन्वर्ट केलेला आहे, एक एरिया जो असतो आपल्याला ट्रँग्युलर दिसतोय आणि एक एरिया आपल्याला काय दिसतोय, रेक्टॅंग्युलर एरिया दिसतो. जर मी रेक्टॅंग्युलर एरियावरती फोकस केला तर मला काय दिसतं की हा पॉईंट ए आणि पॉईंट डी जर मी कन्सिडर केला, म्हणजे मी हा रेक्टॅंग्युलर ए बी सी डी जर कन्सिडर केला आणि त्याची जर मी व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कन्सिडर केली, म्हणजे टाइम इथं ज्यावेळी 10 सेकंद होता त्यावेळी व्हिलॉसिटी किती होती बघा, 18 होती. टाइम 10 ला 18 होती, 15 ला सुद्धा 18 होती, 20 ला सुद्धा काय होती, 18 होती. मी आय एम टॉकिंग अबाउट द एरिया ए बी सी डी, बरोबर. हा एबीसीडी एरियामध्ये व्हिलॉसिटी किती होती, 18 सॉरी व्हिलॉसिटी ही 18 किलोमीटर पर आवर इतकी होती.
म्हणजे मी काय म्हणू शकतो, समज मी हा इथला रेक्टॅंग्युलर, इथल्या रेक्टॅंग्युलर एरियाशी जर कन्सिडर केला तर ती कार काय होत होती, पॉईंट ए पासून पॉईंट डी ला, जसं इथं पॉईंट ए पासून पॉईंट बी ला जाताना व्हिलॉसिटी युनिफॉर्म होती, तशी इथं काय आहे, व्हिलॉसिटी युनिफॉर्म आहे. मग तिथं असणारी मॅग्नेट ऑफ डिस्प्लेसमेंट मी कशी फाइंड आउट करू शकतो, जशी ह्या केसमध्ये मी काय घेतला, हा जो रेक्टॅंगुलर आहे त्याचा एरिया मी कन्सिडर केला, तसं सुद्धा मला काय करावं लागेल, इथं सुद्धा ह्या एबीसाठी, एबीसीडी एवढ्या रेक्टॅंगल साठी मला तो एरिया कन्सिडर करावा लागेल आणि त्याची जर मेजरमेंट केली, सो तीच काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असणार आहे. पण आपल्या केसमध्ये काय आहे, हे कधी पॉसिबल आहे, कधी मी इम्प्लिमेंट करणार किंवा कधी अप्लाय करणार, तर ज्यावेळी व्हिलॉसिटी युनिफॉर्म आहे त्यावेळी. पण ह्या केसमध्ये व्हिलॉसिटी युनिफॉर्म नाही आहे, व्हिलॉसिटी काय होत चालली, वाढत चाललेली आहे. मग ती व्हिलॉसिटी वाढत चाललेली आहे तर मला हा ट्रायंगुलर एरिया आणि हा रेक्टॅंग्युलर एरिया दोन्ही सुद्धा मला काय करावे लागतील, कन्सिडर करावे लागतील. इथं सगळ्यात महत्वाचं की ह्या कारची व्हिलॉसिटी ही इन्क्रीज होत चाललेली आहे. मॅग्नेट्यूड ऑफ व्हिलॉसिटी ऑफ द कार इज चेंजिंग ड्यू टू द ऍक्सेलरेशन. ते ठिकाणी व्हिलॉसिटी मध्ये चेंज होत चाललेला आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टाइम जेवढी झिरो होता त्यावेळी व्हिलॉसिटी काहीतरी वेगळी होती, 5 असताना वेगळी होती, 10 असताना वेगळी होती, व्हिलॉसिटी मध्ये चेंज आहे. आणि तो चेंज करायला लागलेला का येत आहे तो, कारण आपण ती कार ऍक्सिलरेट करत आहे, त्याचं स्पीड आपण वाढवत आहे. त्याचं स्पीड जर मी वाढत असेल तर त्याचा ऑब्व्हियस काय होणार, ऍक्सिलरेशन वाढणार आहे, ऍक्सिलरेशन मध्ये चेंज होत आहे, बरोबर. त्यामुळे ह्या केसमध्ये, ह्या ट्रॅपोझॉइडल एरियामध्ये जर मी पॉईंट ए आणि पॉईंट ई कन्सिडर केला, किंवा पॉईंट ए पासून पॉईंट ई कडे जायला लागणारी, म्हणजे ही एवढी ट्रॅव्हल होत असताना येणारी मॅग्नेट ऑफ डिस्प्लेसमेंट मला जर फाइंड आउट करायची असेल, तर ती मला कशी करावी लागेल, ह्या लाईन ए ईच्या अंडर असणारा एवढा एरिया मला कन्सिडर करावा लागेल, हा ट्रँग्युलर एरिया आणि हा रेक्टॅंग्युलर एरिया मला कन्सिडर करावा लागेल. तेच इथे मेन्शन केलेलं आहे की डिस्टन्स यस ट्रॅव्हल्ड बाय द कार इज इक्वल टू एरिया ए बी सी डी ई, अँड दिस इज अंडर व्हिलॉसिटी टाइम ऍक्सिस. सो दिस इज अंडर, हा जो काय ग्राफ आहे, दिस इज व्हिलॉसिटी टाइम ऍक्सिस आहे, आणि हा जो का आहे, सॉरी, हा जो का ग्राफ आहे, दिस इज व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आहे, आणि ही जी काय लाईन आहे, ही लाईन आहे टाइम ऍक्सिसची लाईन आहे. ह्या दोन लाईनच्या मध्ये असणारा आणि ए पॉइंट आणि ई पॉइंट किंवा लाईन ए च्या अंडर असणारा एरिया, दॅट इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. सो ती कशी आपण कॅल्क्युलेट करतो, बाय फॉर्म्युलाज, बाय कॅल्क्युलेशन, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.